Hello friends, how are you? I hope you are fine. ग्रॅमर हा विषय किंवा हा टॉपिक शिकताना विद्यार्थ्यांच्या मनावर थोडंफार दडपण असतं, पण मित्रांनो, भाषा जर व्यवस्थितपणे शिकायची तर आपल्याला त्या भाषेचा जो आत्मा आहे, ज्याला ग्रॅमर असं म्हटलं जातं, त्याचा अभ्यास निश्चितच चांगल्या पद्धतीने जर केला तर कोणतीही भाषा ही अवघड नाही, हे तुम्ही प्रथम लक्षात घ्या. ओके, मागच्या पिरियडमध्ये आपण काइंड पार्ट्स ऑफ स्पीच, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट याचा अतिशय व्यवस्थितपणे अभ्यास केला. मला खात्री आहे की त्याची प्रॅक्टिस आपण निश्चितच केलेली असेल. आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्यांचे प्रकार हे थोडक्यामध्ये समजून घेऊया. वाक्यांचे प्रकार बघण्याआधी सेंटेन्स म्हणजे काय हे आपल्याला ज्ञात आहेच. सेंटेन्स किंवा वाक्य म्हणजे काय? ए ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स इज कॉल्ड ॲज सेंटेन्स. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हटले जाते. मग नेमके या वाक्यांचे प्रकार तरी कोणते आहेत, या वाक्यांचे प्रकार किती आहेत, हे आपण आज थोडक्यात समजून घेऊया. वाक्याचे एकंदर चार प्रकार आहेत. ते चार प्रकार कोणते? तर यामध्ये पहिले स्टेटमेंट्स, त्यालाच ॲसरेटिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, यालाच विधानार्थी वाक्य असे म्हटले जाते. ही इज व्हेरी टॅलेंटेड या वाक्यामध्ये अतिशय साध्या सोप्या शब्दरचनेमध्ये एक विधान केलेलं आहे, ही इज व्हेरी टॅलेंटेड. आलं लक्षात? वाक्याचा पहिला प्रकार हा विधानार्थी वाक्य त्याला म्हटलं जातं. विधानार्थी वाक्य ज्यालाच स्टेटमेंट्स, ॲसरेटिव्ह सेंटेन्सेस किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आपण असं म्हणतो. आलं लक्षात तुमच्या? असे चार पाच उदाहरणं तुमच्या पुस्तकातून, तुमच्या धड्यातून तुम्ही लिहू शकता, ते लिहून घ्या, म्हणजे त्याची प्रॅक्टिस किंवा त्याचा सराव तुम्हाला होईल. दुसरा प्रकार त्याच्यामध्ये आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन्स. मग इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन म्हणजे काय? तर त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. मग प्रश्नार्थक वाक्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे WH क्वेश्चन्स आणि दुसरा SNO टाईप क्वेश्चन किंवा त्याला व्हर्बल क्वेश्चन असे म्हटले जातात. मग WH क्वेश्चन म्हणजे नेमकं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, जे वाक्य किंवा जो प्रश्न WH शब्दांनी सुरू होतो, जसं की व्हॉट, व्हेअर, हाऊ, हु, विच, व्हेन, हाऊ मेनी, हाऊ मच यासारख्या शब्दांनी सुरू होणाऱ्या वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य असे म्हटले जाते. मग यस्नो टाईप क्वेश्चन कशाला म्हणतात बरं? तर यस्नो टाईप क्वेश्चन म्हणजे त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हणतो. तर जे शब्द, जे वाक्य किंवा जो प्रश्न टू बीचे रूप, सहाय्यकारी क्रियापद जसे एम, इज, आर, वॉज, वर, शॉल, विल, हॅव, हॅज, हॅड, विल, शॉल, शूड यासारख्या सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होतो, त्या वाक्यांना एसनो टाईप क्वेश्चन्स असे म्हटले जाते. आलं लक्षात? त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघूया, तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हटले जातात. मग ज्या वाक्यांमधून सूचना, ताकीद, आज्ञा, उपदेश, धमकी यासारखे सूचना केल्या जातात किंवा यासारखे प्रयोग केले जातात, त्या वाक्यांना इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतं. मग या आज्ञा किंवा इम्परेशन्स हे होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी पण असतात. गो अवे फ्रॉम हिअर ही झाली होकारार्थी आज्ञा. डोंट गो अवे देअर ही झाली नकारार्थी आज्ञा. प्लीज कम विथ मी हे झाली मित्रांनो विनंती. अशा प्रकारच्या वाक्यातना आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असा.
यामधला चौथा प्रकार आपण बघूया ज्याला एक्सक्लमेशन्स किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस असं म्हणतात. मग आता एक्सक्लमेशन किंवा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस म्हणजे नेमके काय? तर व्यक्ती दैनंदिन जीवनात बोलताना अनेक प्रकारच्या भावभावना व्यक्त करत असतो. त्यामध्ये शोक असेल, दुःख असेल, आनंद असेल, खेद असेल, निराशा असेल. या भावना व्यक्त केलं करणारे शब्द त्या वाक्यांमध्ये वापरले जातात आणि म्हणून अशा वाक्यांना एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस असे म्हणतात. हाऊ ब्युटिफुल शी इज, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, ओके. अशा प्रकारचे वाक्य हे उद्गारवाचक वाक्य किंवा एक्सक्लमेटरी सेंटेन्सेसमध्ये मोडतात. पुन्हा एकदा थोडक्यात वाक्यांचे आपण चार प्रकार आज बघितले. त्या चार प्रकारांमध्ये पहिलं कोणतं? तर स्टेटमेंट ऑब्लिक ॲसरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह, ज्याला आपण विधान वाक्य असं म्हणतो. दुसरा प्रकार आपण बघितला इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसलाच क्वेश्चन्स पण म्हटलं जातात. त्यामध्ये दोन प्रकार आपण पाहिले, एक WH क्वेश्चन आणि दुसरा SNO टाईप क्वेश्चन. तिसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमधले उपप्रकार आपण बघितले, त्यामध्ये कमांड्स आहेत, ऑर्डर्स आहेत, रिक्वेस्ट आहेत, ह्याला लक्षात. आणि शेवटचा प्रकार आपण बघितला तो म्हणजे एक्सक्लमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. मित्रांनो, आपल्या धड्याचं वाचन करताना जे जे वाक्य आपण वाचतो त्यावेळेस ते वाक्य नेमकं कोणत्या प्रकारचं आहे याचा जर सराव आपण केला तर आपल्याला हे वाक्यांचे प्रकार अतिशय छान पद्धतीने समजतील. ओके, थँक्यू.